आजच्या या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर या देशातील सर्व पुरोगामी परंपरा, आद्य दलित लेखिका मुक्ता साळवे, वीर लोहजी वस्ताद साळवे आणि छत्रपती शिवराय, बहुजन संघटक छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि भारतातील महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना मी विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर बहुजन संघटक आणि माझे सन्मित्र अण्णाभाऊ साठे साहित्य व चरित्र संशोधन समितीचे एक सदस्य आणि अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सोमनाथ कदम यांनी मला या प्लॅटफॉर्मवरती बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी उभय त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या विषय प्रतिपादनाला सुरुवात करतो. माझा आजचा व्याख्यानाचा विषय आहे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे वेगळेपण. विषय तसा अतिशय व्यापक आणि विस्तृत स्वरूपाचा आहे आणि तो मर्यादित वेळेमध्ये मांडायचा आहे. या विषयाला अनेक प्रकारचे आयाम आहेत. या आयामांमध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हे सर्व आयाम आहेत. या सर्व आयामांचा तपशीलात जाऊन विचार करणं एवढ्या मर्यादित वेळेमध्ये जरी शक्य नसलं तरी आपल्याला हा विषय जितका व्यापक स्वरूपात मांडता येईल तेवढा मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मुळामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रामध्येच एक असामान्य वेगळेपण आहे आणि ते जवळजवळ आता सगळ्या जगाला माहीत आहे, तरीही त्याचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. ते म्हणजे अण्णाभाऊ साठे हे कोणतंही औपचारिक शिक्षण न घेतलेले साहित्यिक आहेत. कोणत्याही विद्यापीठाची त्यांनी बी ए, एम ए, पी एच डी वगैरे पदवी संपादन केलेली नाही, किंबहुना दीड दिवसाची शाळा हेच त्यांचं शैक्षणिक संचित आहे आणि दीड दिवसामध्ये माणूस काय शिकणार. परंतु या दीड दिवसानेच त्यांना खूप काही शिकवलं आणि इतकं शिकवलं की आज त्यांनी निर्माण केलेलं साहित्य प्रकांड पंडितांनाही आवाहन आणि आव्हान करून उभं आहे आणि ते उभं राहणार आणि त्यातून अनेक विचारवंत, अनेक संशोधक पुढे येणार आणि त्यातून अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक पैलूंवर ते प्रकाश पाडणार, इतकं त्यांच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. एक उर्दू वचन माझ्या वाचनात आलं, ते असं आहे की जगातली पहिली निर्मिती कोणती असावी, तर त्या उर्दू वचनाचा अर्थ आहे लेखणी ही जगातली पहिली निर्मिती आहे. अतिशय सुंदर असं हे वचन आहे की लेखणी जर जगातली पहिली निर्मिती असेल तर त्या लेखणीचा सर्वात सुंदर वापर करणारा एक लेखक म्हणजे अण्णाभाऊ साठे आहेत असं आपण 100% म्हणू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा अण्णाभाऊंच्या बाबतीत असा आपल्याला मांडता येईल की मराठीमध्ये अण्णाभाऊ साठे किंबहुना भारतीय साहित्यिकांमध्ये अण्णाभाऊ साठे हे महान साहित्यिक आहेत हे एक वाक्याने आपण मान्य करण्याची आज वेळ आलेली आहे. म्हणजे हे एक निर्विवाद सत्य आहे की अण्णाभाऊ साठे एक महान लेखक आहेत, परंतु काही श्रेयवादी, काही सोयीस्करवादी आणि काही आपलं स्वतःचं स्तोम निर्माण करण्याच्या उद्देशाने अण्णाभाऊ साठे यांच्या एका पैलूला महान म्हणतात. म्हणजे ते महान शाहीर होते, ते लोकनाट्याचे जनक म्हणून महान होते, पण समग्र अण्णाभाऊ साठे
एक साहित्यिक म्हणून महान होते असं आपण एकमुखाने म्हणताना दिसत नाही आहे. आणि तसं म्हणण्याची वेळ का आलेली आहे, कारण आज अनेक राजकीय विचारप्रणाली त्यातल्या त्यात विशेष करून आपल्याला दखल घ्यावी लागते ती आपल्या देशातली जी सनातन वृत्ती आहे किंवा सनातन विचारसरणी जी आहे त्या सनातन विचारसरणीचे जे लोक आहेत की जे धार्मिक कट्टरतावादी आहेत विषमतेचा पुरस्कार करणारे आहेत किंवा ते मनुवादी लोक जे आहेत ते मनुवादी लोकसुद्धा आता अण्णाभाऊ साठे यांना आपल्या गोटात घेऊ पाहत आहेत. आणि त्यांचे जे तथाकथित विद्वान आहेत त्यांचे जे तथाकथित अभ्यासक आहेत ते अण्णाभाऊ साठे यांचे गोडवे गात आहेत. तर हे अण्णाभाऊ साठेंचं प्रेम म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे. आणि खरं तर अशा लोकांना अण्णाभाऊ साठेंपासून दूर करणं हे आपलं खरं तर आता काम आहे. म्हणजे अनेक सामाजिक संघटनामध्ये सुद्धा असे काही मनुवादी लोक आता आलेले आहेत की जे मातंग समाजाचं संघटन करतात आणि अण्णाभाऊ साठे एक त्यांची अस्मिता किंवा अस्मितेचं प्रतीक म्हणून त्यांच्यासमोर ठेवतात आणि सर्व लोकांना गोळा करून आपली फक्त विचारसरणी गळी उतरवण्याचा प्रयत्न करतात. तर हा बुद्धिभेद आपण वेळीच ओळखला पाहिजे आणि त्यापासून आपण सर्वांनी सावध राहायला पाहिजे, त्यासाठी आपण संघटित प्रयत्न करायला पाहिजे. हा अतिशय करंट इश्यू असल्यामुळे मला सुरुवातीलाच मांडावा असा वाटला, कारण हे जर आपण आत्ताच रोखलं नाही तर ज्याप्रमाणे आत्ता श्रीराम मंदिराच्या बांधणीसाठी की काय अण्णाभाऊ साठे यांच्या निवासस्थानाची जवळची माती ते लोक घेऊन गेले आणि अशा पद्धतीने जे काही उपक्रम ते सुरू करतायत त्यांना पायबंद घालणं हे आत्ताच आवश्यक आहे. ते जर आपण घातलं नाही त्यांना पायबंद तर त्यांचं प्राबल्य वाढण्याची शक्यता आहे आणि त्यातून काही राजकीय किंवा सामाजिक संघर्ष हा निर्माण होण्यापूर्वीच आपण तो बंद करणं हे आपलं खरं तर काम आहे. आता या सगळ्या गोष्टी का घडतात, तर या सगळ्या गोष्टी घडण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे ज्या पद्धतीने आपण अण्णाभाऊ साठे एक महान साहित्यिक आहेत हे एकमुखाने मान्य करत नाही हे एक कारण. दुसरं कारण म्हणजे की अण्णाभाऊ साठे ज्या समाजाशी जोडलेले आहेत त्या मातंग समाजाची निद्रित अवस्था हे दुसरं कारण, मातंग समाजाला एकमुखी नेतृत्व नसणं हे आणखी एक कारण आहे. आणि मातंग समाजामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तनवादी विचार आणि परिवर्तनवादी चळवळ निष्क्रिय झालेली असणं हे एक त्यामागचं अतिशय महत्त्वाचं कारण आहे. आणि त्याच्या पाठीमागं जर सामाजिक स्थिती बघितली तर मांग समाजाची आर्थिक दारिद्र्याची जी आजची अवस्था आहे ती पराकोटीला चाललेली आहे आणि अज्ञान आहे, शिक्षणाचा अभाव आहे, अशा अनेक गोष्टींचा गैरफायदा हे मनुवादी लोक घेतात आणि ते खरं तर एक फार मोठं संकट आहे असं मला वाटतं. आणि त्याचा मुकाबला आपण एकत्रितपणे खरं तर करणं अतिशय गरजेचं आहे. आता मी सुरुवातीला ज्याप्रमाणे म्हटलं की अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातच वेगळेपण आहे की 1.5 दिवसाची शाळा, बालमजूर म्हणून कुटुंबाबरोबर वाटेगाव ते मुंबई हा केलेला अतिशय खडतर आणि कष्टमय प्रवास, म्हणजे एवढा एक बालक कष्टमय प्रवास करता आणि तेच बालक नंतर मुंबई ते मॉस्को हा रशियाचा प्रवास करतं, हा प्रवास म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचा जीवनाचा प्रवास नसून अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रवास आहे. आणि त्या विचारांची झेप नंतर मॉस्कोपर्यंत गेलेली आहे, किंबहुना साहित्याच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये त्यांचं साहित्य प्रसृत झालेलं आहे. हा अण्णाभाऊ साठे यांचा अतिशय मोठा विजय आहे, त्यांनी अतिशय मोठं हे यश संपादन केलेलं आहे आणि हीच खरी त्यांची श्रीमंती आहे. त्यांची श्रीमंती म्हणजे त्यांचं साहित्य आहे आणि त्या साहित्याचं वेगळेपण जो जाणून घेईल तो तितकाच श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही. आता नेमकं अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचं वेगळेपण आपण ज्यावेळी समजून घेऊ लागतो त्यावेळी आपण अण्णाभाऊ साठे यांच्या बहुविध साहित्य प्रकार त्यांनी जे हाताळलेले आहेत त्यांच्याकडे जर एक कटाक्ष टाकला तर आपल्या हे लक्षात येतं की अण्णाभाऊ साठे यांनी ज्या काही पोवाडा आणि लावण्यांच्या रचना केलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी गणाचं रूप पहिल्यांदा बदललं, हे त्यांचं साहित्यातलं अतिशय महत्त्वाचं योगदान आणि वेगळेपण आहे. म्हणजे तिथं गणपतीला नमन नाही आहे तर प्रथम माय भूच्या चरणा छत्रपती शिवबा चरण स्मरणी गातो कवना, हे त्यांचं वेगळेपण जे आहे हे वेगळेपण म्हणजे त्यांच्या विचारांचं वेगळेपण आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचं सौंदर्य कशात असेल तर त्यांच्या साहित्यातून व्यक्त होणाऱ्या प्रगतिशील आणि पुरोगामी विचारांमध्ये आहे, क्रांतिकारक विचारांमध्ये आहे. दुसरी त्यांची रचना आहे महाराष्ट्राची परंपरा,
महाराष्ट्राची परंपरा स्टालिनग्राडचा पोवाडा, अमळनेरचे अमर हुतात्मे, मुंबईचा गिरणी कामगार, पंजाब दिल्लीचा दंगा, बंगालची हाक, महाराष्ट्रावरून ताक ओवाळून काया, दुनियेची दौलत सारी, हे सगळे जे त्यांच्या रचना आहेत, या सगळ्या रचना, दुनियेची दौलत सारी सोडून मी आत्ता ज्या आधी सांगितल्या, ह्या सगळ्या रचना म्हणजे अण्णाभाऊ साठे यांनी आजच्या कोणत्याही विद्यापीठातल्या इतिहासाचार्याला सुद्धा आपली स्वतःची मर्यादा लक्षात येईल इतकं अफाट त्यांनी केलेलं इतिहास संशोधनाची साक्ष देणाऱ्या त्यांच्या ह्या रचना आहेत. म्हणजे इतिहास मीमांसा कशी करावी याचा एक आदर्श वस्तुपाठ अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीमधून घालून दिलेला आहे. हे त्यांच्या शाहिरीचं वेगळेपण आहे. म्हणजे स्टालिनग्राडचा पोवाडा असेल त्यामध्ये रशियन राज्यक्रांती, त्यानंतर महायुद्ध, ह्या सगळ्याची त्यांनी केलेली जी मीमांसा आहे ती मीमांसा निर्विवादपणे आपण आज मान्य करतो, इतकं त्यांचं इतिहासाचं ज्ञान हे अगाध आणि अतिशय गाढं असं ज्ञान होतं. त्याबरोबरच त्यांचा आणखी एक अतिशय लँडमार्क असणारी जी रचना आहे, माझी मैना गावावर राहिली. माझी मैना गावावर राहिली हे जे त्यांची ही जी रचना आहे, त्यांची ही रचना म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये प्राण फुंकणारं एक क्रांतिगीत आहे. त्यामध्ये त्यांनी जी रूपक योजना केलेली आहे, ती रूपक योजना म्हणजे तो जो नायक आहे आणि त्या नायकाची जी मैना नावाची नायिका आहे यांच्यामधला जो अनुराग आहे, यांच्यामधली जी प्रेमभावना आहे आणि यांच्यामधलं जे एक अभेद्य असं नातं आहे, त्या नात्याचं त्यांनी नंतर प्रकटीकरण कशात केलेलं आहे, तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रापासून तुटणारा महाराष्ट्राचा भाग आणि हा जो समवाय त्यांनी साधलेला आहे, त्यामुळे ही रचना रोमॅन्टिक न राहता ही रचना वैचारिक झालेली आहे. म्हणजे विचारसौंदर्याच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची अशी त्यांची लावणी आहे. मुंबईची लावणी ही मुंबईतल्या आर्थिक विषमतेवर अत्यंत विदारक प्रकाश टाकणारी अशी लावणी आहे. खरं तर पठ्ठे बापूरावांनी लिहिलेली मुंबईची जी लावणी आहे, पवळेला पठ्ठे बापूराव मुंबई दाखवतात असं तिचं वर्णन आहे. आणि त्या पठ्ठे बापूरावांनी केलेलं मुंबईतल्या ऐश्वर्याचं वर्णन आणि नंतर अण्णाभाऊंनी केलेलं मुंबईतल्या आर्थिक विषमतेचं वर्णन, म्हणजे एका शाहिराची वैचारिक झेप किती मोठी असते, त्याची दृष्टी किती व्यापक असते, त्या दृष्टीची रेंज किती मोठी असते, त्यातून व्यक्त होणारा विचार किती मोठा असतो आणि तो विचार तळागाळातल्या माणसांच्या अंतःकरणाला हात कसा घालतो हे आपल्याला ती मुंबईची लावणी वाचल्यानंतर समजतं. त्यांची जी लोकनाट्य आहेत, आकलीची गोष्ट आहे, शेटजींचे इलेक्शन आहे, बेकायदेशीर एक आहे, माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची, मूक मिरवणूक, बिलंदर बुडवे, पुढारी मिळाला, दुष्काळात तेरावा, लोकमंत्र्याचा दौरा, ह्या ज्या त्यांच्या रचना आहेत, या रचनांमधून आपल्याला काय दिसतं, तर या रचनांमधून अण्णाभाऊंची जी सामाजिक बांधिलकी आहे आणि अण्णाभाऊंना जे या देशातलं राजकारण आणि समाजकारण ज्या दिशेला चाललेलं आहे ते बघून ते संतप्त झालेले आहेत आणि त्याच्यावर केलेलं भाष्य म्हणजे त्यांच्या ह्या सगळ्या लोकनाट्याचं स्वरूप आहे. त्यांनी लोकनाट्य हा शब्दसुद्धा अण्णाभाऊंनी स्वतः तयार केलेला आहे. पूर्वी तमाशा म्हटलं जायचं, लोक अण्णाभाऊंनी त्याला लोकनाट्य हे अतिशय व्यापक आणि गहन अर्थाचं असं नाव दिलेलं आहे. प्रवासवर्णन मी तर मगाशी म्हटलंच की अण्णाभाऊंचा माझा रशियाचा प्रवास, हे जे प्रवासवर्णन आहे ते प्रवासवर्णन म्हणजे अण्णाभाऊंनी केलेल्या वैचारिक क्रांतीचं वर्णन आहे. तो त्यांच्या जीवनाचा विचारांचा प्रवास आहे आणि म्हणून ते अतिशय महत्त्वाचं आहे. आहेरे व नाहिरे वर्गामधला संघर्ष जर बघायचा असेल आणि त्या संघर्षाचं कलात्मक रूप बघायचं असेल आणि ते कलात्मक रूप आपल्या रक्तामध्ये आपल्याला जर झिरपून एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला या समाजामध्ये काम करायचं असेल तर अण्णाभाऊंच्या कथा ह्या अतिशय प्रेरक आहेत. बर्बाद्या कंजारी असेल, सापळा आहे, निळू मांग आहे, मर्यायचा गाडा आहे, उपकाराची फेड आहे, रानगा आहे, रामरावण युद्ध आहे, डोळे आहे, भूताचा मळा, स्मशानातलं सोनं, प्रायश्चित्त, अमृत, जोगीन, लाडी, तमासगीर, काडीमोड, अशा कितीतरी त्यांच्या कथा ह्या क्रांतीप्रवण कथा आहेत. किंबहुना क्रांतीचं एक तत्त्वज्ञान त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. विषमतेविरुद्ध आणि शोषणाविरुद्ध झुंजायचं असेल तर आपल्याला जी वैचारिक शिदोरी लागेल ती वैचारिक शिदोरी आपल्याला अण्णाभाऊंच्या कथांनी दिलेली आहे. हे अण्णाभाऊंच्या कथांचं आपल्याला वेगळेपण सांगता येतं. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या म्हणजे स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. अण्णाभाऊंची प्रत्येक कादंबरी
जर आपण विचारात घेतली चित्रा, माकडीचा माळ, संघर्ष, फकिरा, फकिरा ही कादंबरी अण्णाभाऊंनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली आहे, ही अर्पण पत्रिका खूप काही सांगून जाणारी आहे. वैजयंता या ज्या कादंबऱ्या आहेत, या कादंबऱ्या या नुसत्या कादंबऱ्या नाही आहेत, तर हे भारताचं राजकीय चरित्र आहे, हे भारताचं एक सामाजिक चरित्र आहे, हे भारत देशाचं एक सांस्कृतिक चरित्र आहे. आणि त्यामध्ये त्यांनी एक स्वप्न जे पाहिलेलं होतं, अण्णाभाऊंनी एक स्वप्न पाहिलं होतं की या समाजामध्ये समतेचे मंगल वातावरण निर्माण व्हावं ही त्यांची अपेक्षा होती. आणि त्या समतेसाठी जीव आणि जीवन संपूर्ण समर्पित करणारी त्यांची जी पात्रं आहेत, ती पात्रं आपल्याला एक वेगळं सोशल इंजिनिअरिंग देतात की जे सोशल इंजिनिअरिंग आजही आपल्याला जातीच्या पोलादी भिंती पाडण्यासाठी उपयोगात आणता येऊ शकतं. म्हणजे वारणेचा वाघ ही कादंबरी असेल. या वारणेचा वाघ या कादंबरीचा जर आपण विचार केला तर वारणेचा वाघ ही कादंबरी सोशल इंजिनिअरिंगचं एक आदर्श प्रारूप आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. आता या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या निमित्ताने चर्चा करतो, खरं तर माझी एक अशी अपेक्षा आहे की माझ्यासारखे असे कितीतरी अभ्यासक आहेत की जे महाराष्ट्रामध्ये स्वतंत्रपणे आणि विस्कळीतपणे अण्णाभाऊंचा अभ्यास करत असतात. पण डॉक्टर सोमनाथ कदम, राहुल शारदा या सर्व अभ्यासकांना माझी खरं तर ही विनंती राहील की या सर्व अभ्यासकांना एकत्रित आणून अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भात आपल्याला असं संशोधन निर्माण करता आलं पाहिजे की जे संशोधन भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल किंवा अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा अन्वयार्थ लावण्यासाठी त्यांना मार्गदर्शक ठरेल. आता कितीतरी असे शब्द आहेत, म्हणजे आपण सुटासुटा जर विचार केला की अण्णाभाऊंच्या साहित्याचं संशोधन करायचं झालं तर पहिलं आपल्याला त्यांच्या भाषेचं संशोधन करावं लागेल. म्हणजे माझी मैना गावावर राहिली यामध्ये बघा डमडमची गोळी आहे, हडसन नावाचा एक शब्द आहे, यांचे नेमके अर्थ काय, म्हणजे त्यांना हडसन म्हणायचं म्हणजे नेमकं. आता हे सगळं आपल्याला विस्ताराने का बोलता येणार नाही कारण आपल्याकडे वेळ तशी त्या मानाने मर्यादित आहे. परंतु हे डमडम म्हणजे नेमकं काय आहे, डमडमची गोळी, त्यानंतर हडसन एक आहे म्हणजे हडसन कंपनीची गाडी आहे की नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं. अण्णाभाऊंच्या कथेमधले जे काही शब्द आहेत, म्हणजे अतिशय वेगळे शब्द अण्णाभाऊंनी त्या ठिकाणी वापरलेले आहेत आणि त्या शब्दांचा जो सामाजिक संदर्भ असेल, तो सांस्कृतिक संदर्भ असेल किंवा लोकजीवनाशी निगडीत काही जर संदर्भ असतील तर ते संदर्भ लुप्त होण्याच्या आत आपल्याला ते शोधावे लागतील. आणि त्यासाठी आपल्याला हा एक संघटित असा प्रयत्न करावा लागणार आहे. म्हणजे पहिला प्रयत्न आपल्याला जो अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या अभ्यासासाठी करावा लागणार आहे तो आहे त्यांच्या भाषेचा, भाषा वैज्ञानिक दृष्टिकोनातून, शैली वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि समाज वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला त्यांच्या भाषेचा अभ्यास करावा लागणार आहे. दुसरा एक मला जाणवणारा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये ज्या गावांची नावं आलेली आहेत त्या गावांचा आपल्याला काय मॅप तयार करता येतो का, ते एक फार महत्त्वाचं काम आहे. कारण प्रत्येक कादंबरीमध्ये ते पात्र कोणत्या गावात लहानाचं मोठं झालेलं आहे, ते मुंबईला कसं कसं गेलेलं आहे, त्याचे पाहुणे रावळे कोणकोणत्या गावात आहेत. तर एका अभ्यासकाने कालिदासाच्या शाकुंतलमधलं ते मेघाचं जे प्रवासाचं वर्णन आहे त्यावरून प्रवास पण केला आणि तो नकाशा पण काढला. खरं तर ते एक काव्य वेगळं आणि अण्णाभाऊंचं हे जे आहे हे जीवननिष्ठ काव्य आहे, लोकनिष्ठ काव्य आहे. काव्य म्हणजे साहित्य या अर्थाने मी म्हणतो. तर या साहित्यामध्ये आलेली म्हणजे कथेत येऊ दे, कादंबरीत येऊ दे किंवा त्यांच्या काव्यरचनेमध्ये येऊ दे, जी स्थळं आलेली आहेत त्या स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन काय हाती लागते का, किंवा आपल्याला त्याचा काही नकाशा तयार करता येतो का, त्यातून आपल्याला एक बोली नकाशा तयार करता येतो का, म्हणजे त्या त्या पद्धतीची भाषा त्या त्या गावात बोलली जात असेल तर त्या गावातल्या भाषांचे नमुने आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कथा कादंबरींमध्ये आलेले शब्दांचे नमुने हे कुठे जुळतात का आणि वयोवृद्ध माणसांकडून ते शब्द आपल्याला समजून घेता येतात का, त्यासाठी आपल्याला हा बोली नकाशा उपयोगात येऊ शकतो, उपयोगी पडू शकतो. आणि त्यासाठी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील सगळ्या गावांना आपल्याला भेट देऊन त्यातून एक नकाशा आणि एक बोली नकाशा असं आपल्याला काही तयार करता येऊ शकतं का, हा एक महत्त्वाचा मुद्दा मला अभ्यासकांसमोर मांडताना अतिशय एक बरं वाटतं आहे. कारण निश्चितच यातून जर आपण कदम सरांनी आपल्याला मदत केली यातून तर आपण अशाच प्रकारचं एक चांगलं काम यातून उभं राहू शकतं. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांनी ज्या
घटना म्हणजे आता फकिरा ही त्यांची ऐतिहासिक कादंबरी आहे आणि फकिराचा जो इतिहास आहे तो कादंबरीच्या रूपाने अण्णाभाऊंनी पुढे आणलेला आहे. परंतु नरवीर फकिरांचं नेमकं पुढं काय होतं, त्यांना नेरल्याच्या माळावरून ते ब्रिटिश पोलीस घेऊन जातात, मग त्याची आपल्याला आता काही त्याचा मागोवा आपल्याला काही घेता येतो का, त्याच्या आपल्याला पेपर एव्हिडन्स गोळा करता येऊ शकतात का, किंवा सतूचं नेमकं पुढं काय होतं, तो जो दनियल नावाचा इन्स्पेक्टर होता तो कोणत्या खात्यात होता, त्यावेळी ब्रिटिश पोलीस यंत्रणा कशी होती, याचं संशोधन करणं हे सुद्धा खरं अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचं संशोधन करण्यातलं एक अतिशय महत्त्वाचं काम आहे. म्हणजे त्या काळातले जे ऐतिहासिक राजकीय आणि प्रशासकीय संदर्भ आलेले आहेत त्यांचा आपल्याला काही मागोवा घेता येऊ शकतो का, हे एक अतिशय महत्त्वाचं काम आहे. आणखी एक महत्त्वाचं अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचं वेगळेपण आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर ज्या ज्या भाषांमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या कलाकृती जगामध्ये सर्वदूर पोहोचलेल्या आहेत त्या त्या देशांच्या राजदूतांशी संपर्क साधून संघटितपणे आपण त्या साहित्यकृती मिळवू शकतो का. म्हणजे डच भाषेत आहे, त्यानंतर रशियन भाषेमध्ये आहे त्यांचं साहित्य. म्हणजे हा एक अतिशय महाकाय असा प्रकल्प आहे की जो आपल्याला अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या नेमक्या वेगळेपणापर्यंत घेऊन जाऊ शकतो. आता अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचं वेगळेपण काय आहे आणि त्यांना मी महान साहित्यिक का म्हणतो, किंवा मराठीतले किंबहुना भारतातले ते महान साहित्यिक आहेत, असं म्हणण्याचं कारण असं आहे की अण्णाभाऊ साठे यांनी लेखणीशी असलेलं जे इमान आहे ते अखेरच्या श्वासापर्यंत राखलेलं आहे. आपल्या लेखणीतून त्यांनी जीवनमूल्यांची पाठराखण केलेली आहे, जीवनमूल्यांची प्रतिष्ठा राखलेली आहे आणि पुरोगामी विचारापासून त्यांची लेखणी तसूभरही ढळलेली नाही. म्हणून अण्णाभाऊ साठे हे निर्विवादपणे महान साहित्यिक आहेत असं मी छातीठोकपणे म्हणू शकतो. दुसरा कोणताही मराठीतला साहित्यिक अण्णाभाऊंच्या उंचीचा का नाही, तर अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यकृतीतून कधीही कुठल्या इतिहासाच्या किंवा इतिहासाच्या नायकाची कधीही अप्रत्यक्षसुद्धा बदनामी केलेली नाही आहे. जसं आपण बघतो 100 वर्षापूर्वी लिहिलेल्या नाटकामध्ये संभाजी महाराजांची बदनामी आत्ता दिसून येते, कारण लोक शेवटी जागे होत असतात, लोकांना सगळं कळत असतं, इतिहासाची मीमांसा करण्याची नवी दृष्टी लोकांना आलेली असते आणि त्यावेळी ह्या जुन्या साहित्य कृतींमधून आपल्या नायकांचं चित्र जर चुकीचं कोण रंगवत असेल तर त्याचा निषेध आपल्याला आज करताना दिसतो आणि ते साहित्यिक आपण तोपर्यंत मोठे समजत असतो, परंतु त्यांनी केलेली बदनामी बघितल्यानंतर त्याचं मोठेपण धुळीला मिळत असतं. तसं अण्णाभाऊ साठे यांचं मोठेपण चंद्रसूर्य असेपर्यंत कधीही मलिन होणार नाही, कारण त्यांनी कुठल्याही महामानवाची बदनामी केलेली नाही, जीवनमूल्यांची घसरण त्यांनी कधीही होऊ दिले नाही आणि समतेचा संस्कार करण्यामध्ये त्यांची लेखणी कुठेही कमी पडलेली नाही. अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यामध्ये अण्णाभाऊ साठे कुठेही कमी नाही आहेत आणि म्हणून अण्णाभाऊ साठे हे एक महान लेखक आहेत आणि अशा महान लेखकाचा अभ्याससुद्धा त्यांचं वेगळेपण समजून घेण्याच्या दृष्टीने करणं अतिशय गरजेचं आहे. मला वाटतं आज श्रोत्यांचा प्रतिसाद आणि एकूणच पावसाची स्थिती पाहता मी आवर्त घेणं योग्य समजतो आणि या ठिकाणी मी माझ्या व्याख्यानाला पूर्ण विराम देतो. आपण माझं व्याख्यान ऐकून घेतलं याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. जय देव.